नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण बघतो आहे झडपीच्या खूप मोठ्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि या जागांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका आहेत प्रॉब्लेम्स आहेत आपण त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ बघणार आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत मग याचं फॉर्म भरण्याचं आपल्याला माहीत आहे शेवटचं सहा तारखेपर्यंत ही प्रोसेस होणार आहे पुढे प तारखा ज्या आहेत परीक्षेच्या त्याही आपल्याला बघायच्या आहेत त्याच्यानंतर नेमका सिलेबस काय आहे कोणत्या पदासाठी कोणत्या पात्रता आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका आहेत मला त्या संदर्भात कमेंट आल्या म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे आणि फॉर्म कुठे भरला पाहिजे कोणत्या ठिकाणी जास्त चान्सेस आहेत यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत ओके त्याच्याबरोबर हे फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आवश्यक आहेत कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहे हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी अत्य अत्यंत थोड्या वेळामध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो इथे सगळ्यात आधी आपण जागांसंदर्भात एक चर्चा करू बघा अमरावती जिल्हा परिषद जर बघितलं तुम्ही तर वीस जागा आहेत औरंगाबादमध्ये बावीस जागा आहेत बुलढाण्यामध्ये छप्पन्न जागा आहेत बुलढाण्यामध्ये जागांची संख्या जरा चांगली दिसते आहे पुढे बीडमध्ये सोळा आहे धुळ्यात वीस आहे भंडाऱ्यामध्ये तुम्ही बघितलं तर इथे पस्तीस पोस्ट आहेत चंद्रपूरमध्ये अत्यंत कमी आहे सहाच आहेत गडचिरोली चिरोलीमध्ये सुद्धा एकोणचाळीस आहे म्हणजे जे विदर्भातील विद्यार्थी आहे यांना भंडारा आणि गडचिरोलीमध्ये चांगल्यापैकी जागा आहेत हिंगोलीमध्ये फक्त एक जागा आपण बघतोय जालन्यात या ठिकाणी फक्त तेरा जागा आहेत जळगावमध्ये परंतु जालना हा लहान जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी तेरा जागा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच चांगल्या ठरू शकतात मित्रांनो पुढे आपण बघतो या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सात जागा आपल्याला दिसत लातूर आहेत लातूरमध्ये सहा आहेत सगळ्यात बेस्ट जागा जर बघितल्या तर नागपूर जिल्हा परिषद भरती मी याच्यावर एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही खाली नवीन जाहिराती संदर्भात आपली प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन बघू शकतात पुढे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सहा आठ पोस्ट आहेत नंदुरबारला फक्त एक आहेत परभणीमध्ये पाच आहे, आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस पोस्ट आहेत परंतु इथे कॉम्पिटिशनही तितकीच असणार आहे इकडे तुम्हाला कोकणामध्ये संधी आहेत मित्रांनो जे काही पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत किंवा कोकणातील विद्यार्थी आहे यांच्यासाठी बाव एकशे बावीस पोस्ट रायगड जिल्ह्याचे आहेत अत्यंत चांगले याच्या संदर्भातही मी स्वतंत्र व्हिडिओ टाकलेला आहे रायगड जिल्हा परिषदेसंदर्भातले काय तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याच्या संदर्भात तुम्हाला कशी तयारी करता येईल तुम्ही खाली प्लेलिस्टमध्ये का पाहू शकतात पुढे रत्नागिरीला सात आहे पोस्ट सागणीला चारच आहे पुढे जर बघितलं साताऱ्याला एक चांगल्या जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा आणि सोलापूर हे दोन जिल्हे अत्यंत चांगल्या जागा असलेले आहेत बघा साताऱ्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी सिंधुदुर्गमध्ये पाच आहे सोलापूरमध्ये सुद्धा अडुसष्ट आहेत पुढे ठाण्यामध्ये आपण नऊ बघतो आहे वर्ध्यामध्ये इकडे विदर्भात वर्धाला सत्तावीस आहे वाशिमला फक्त सात जागा आहेत अशा पद्धतीने या जागा आपण बघतो आहेत मित्रांनो नक्कीच आपल्या आपल्या जिल्ह्यानुसार तुम्ही फॉर्म टाकू शकतात त्यामध्ये एक सगळ्यात चांगलं मी म्हणेल नागपूरला आणि रायगडला या दोन ठिकाणी अत्यंत चांगल्या जागा आहेत पुढे इकडे सोलापूर पश्चिम महाराष्ट्रासाठी बेस्ट आहे सातारा बेस्ट आहे त्यांना इकडे येण्याची गरज नाही आहे आणि कोकणातल्या विद्यार्थ्यांसाठी मराठवाड्यातले विद्यार्थी रायगडला जाऊ शकतात नागपूरला जाऊ शकतात तुमच्या रिस्कनुसार तुम्ही या ठिकाणी नक्कीच निर्णय घेतला पाहिजे मित्रांनो पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या ज्या जिल्ह्यांच्या परीक्षा असणार आहे इथे नेमकी प्रश्नपत्रिका काय असणार आहे कारण विद्यार्थ्यांमध्ये ही फार कन्फ्युजन आहे बघा प्रश्नपत्रिकेचा दर्जा आणि गुण किती असणार याच्यामध्ये लेखी परीक्षेची गुणसंख्या आणि त्यावर आले जे प्रश्न आहे ते बघा सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सर्वाधिक जागा जे आहेत त्या ग्रामसेवकचे आहेत कंत्राटी ग्रामसेवक आपण ज्याला म्हणतोय मित्रांनो इथे कंत्राटी म्हणजे काय यादी समजून घ्या कंत्राटी या ठिकाणी पहिले तीन वर्षे कंत्राटी असतं नंतर ते पद होतं मी स्वतः आता मी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे एस टी आय आहे मी याच्या आधी मित्रांनो जवळपास साडेतीन ते चार वर्षे ग्रामसेवक म्हणून काम केलं आहे अत्यंत चांगली पोस्ट आहे कोणी काहीतरी निगेटिव्ह सांगत असेल नक्कीच ऐकू नका सध्याचे जी कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये तलाठी इतकंच महत्त्वाचं पद ग्रामसेवक आहे आणि खूपच संधी असतात मित्रांनो तुम्हाला खूप काम करण्याचे त्या ठिकाणी समाजासाठी चांगलं काम तुम्ही करू शकतात पुढे प्रमोशन तुमचे होतात जिल्हा परिषदेमधलं अत्यंत चांगलं पद नक्कीच पॉझिटिव्ह राहा या ठिकाणी तुम्हाला संधी भेटणार आहे बघा इथे सिलेबस काय आहे इथे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्र चार विषय करायचे आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी गणित आणि तांत्रिक प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इथेच मी सांगून टाकतो आता की मराठी हा विषय तीस प्रश्न आहेत तीस मार्क्सला आहेत सॉरी इथे पंधरा प्रश्न असणार हे तीस मार्क्सला आहे पुढे इंग्रजी हे तीस मार्क्सला आहे तिथे प्रश्न काही ठिकाणी उल्लेख पंधरा प्रश्न तीस मार्क्स असे आहेत काही ठिकाणी तीस प्रश्न तीस मार्क्स असं असू शकतं पण इथे तीस मार्क्स लक्षात घ्या पुढे सामान्य ज्ञानला तीस मार्क आहे गणित बुद्धिमत्तेला तीस आहे आणि तांत्रिक प्रश्न ऐंशी मार्क्सला आहेत मित्रांनो म्हणजे एकूण तुम्हाला दोनशे मार्क्ससाठी तुम्ही बघतायत या ठिकाणी हे आहे आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ग्रामसेवक आहे बारावी उत्तीर्ण म्हणजे सगळ्यात कमी क्वालिफिकेशनवर या ठिकाणी तुमचं हे पद आहे पण इथे साठ टक्के कमीत कमी असले पाहिजे ही अट या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो ओके सगळ्यात महत्त्वाचं आणि मग आता याच्यात जर तुम्ही बघितलं ग्रामसेवकसाठी इतर बघा आता तुम्ही इकडे औषध निर्माता आहे औ आरोग्यसेवक आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आहे पशुधन पर्यवेक्षक आहे इतरही अनेक पदे आहेत खाली आपण बघतोय त्या त्या पदासाठी काय क्रायटेरिया आहेत इथे या सगळ्यांवर तुम्हाला मला थोडंसं अभ्यासाबद्दल बोलायचं आहे बघा मराठी तुम्हाला करायचं आहे तीस मार्क्स आहेत मराठीसाठी तुम्ही मोरावळंबी वाचा मोरावळंबी किंवा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक एकदा तुमचं व्यवस्थित वाचून झालं पाहिजे मित्रांनो या मराठीवरची व्हिडिओ मी बऱ्यापैकी टाकलेले आहेत खाली आणि मी त्याच्यावर काम करतोय आता ते मी टाकतो आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी व्याकरण बाय एस टी आय आर सी बी या प्लेलिस्टमधले सगळे व्हिडिओ बघू शकतात मी वरती इथे आय बटनवर सुद्धा तुम्ही क्लिक केली वरती तर तुम्हाला त्यामध्ये व्हिडिओ ते दिसून जातील पुढे इंग्रजी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे वापरू शकता सामान्य ज्ञान मित्रांनो याच्यामध्ये सामान्य ज्ञानात काय काय येणार तुम्हाला तुम्हाला इतिहास येणार राज्यघटना येणार भूगोल येणार म्हणजे ई भूना ज्याला आपण म्हणतो इतिहास भूगोल राज्यशास्त्र नागरिकशास्त्र हे जे म्हणतायत तुम्ही हे सगळे विषय इथे आहे विज्ञान आहे मित्रांनो हे सगळे विषय जे आहेत तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या खाली प्लेलिस्टमध्ये तुम्हाला इतिहासाचे भूगोलाचे नागरिक शास्त्राचे राज्यशास्त्राचे सगळे आणि क्रमिक पुस्तकातले तुम्ही पाचवी पुस्तक ते दहावीचे पुस्तकातले जर ते व्हिडिओ बघून गेलात तर मला वाटतं तुमचं याच्यातलं हे तीसपैकी तीस, तीस मार्क्स तुमचे पक्के होतील पुढे बघ तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला तुम्हाला व्हिडिओतून जमणार नाही ते तुम्हाला एक चांगलं पुस्तक घ्यावं लागेल इथे तुम्ही पंढरत राणे गुरु महाले असे वेगवेगळे पुस्तकं आहेत त्याच्यापैकी कोणतं एक पुस्तक चांगलं वाचू शकतात सतीश जोशी सरांचं पुस्तक आहे पुढे तांत्रिक प्रश्न आहेत तांत्रिक प्रश्न मित्रांनो हे महत्त्वाचे आहे त्या त्या पदासंदर्भातले हे प्रश्न आहेत आपण आरोग्यसेवकवर मी व्हिडिओ टाकतो आहे ते तुमचं त्या ठिकाणी कवर होऊन जाईल तुम्हाला एक चांगलं पुस्तक वाचवं लागेल ग्रामसेवक संदर्भातले कृषीवरचे व्हिडिओ मी खाली टाकलेले आहेत पशुसंवर्धन आणि कृषी संदर्भातलं जी प्लेलिस्ट आहे आपली त्याच्यातले तुम्ही व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल वरती आय बटनला क्लिक केलं तरी तुम्हाला दिसेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल पुढे पशुधन पर्यवेक्षकसाठीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही इतर एखादं पुस्तक वाचू शकतात पण व्हिडिओ जे आहेत कृषी संदर्भातले पशुधना संदर्भातले त्याच्यावरचे प्रश्नांचा सराव ते व्हिडिओ मी टाकले आहेत ते तुम्ही खाली बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रत्येक मुद्द्यांवर तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता गणित हे नीट करायचं आहे आणि तांत्रिक प्रश्न सुद्धा फार महत्त्वाचे आहे नक्कीच तुमची पोस्ट या ठिकाणी फायनल होईल मित्रांनो पुढे बघा शिक्षक संवर्गाची निवड कशी होणार त्याच्या संदर्भात तुमचं इथे तुमचं इथे काही मित्रांनी प्रश्न विचारला की बाबा टी ए आय टी परीक्षा मी उत्तीर्ण झालेलो आहे तुमचं ती आणि तिच्या आधीची शिक्षक पात्रता परीक्षा दोन्ही उत्तीर्ण तुम्ही असली पाहिजे आणि हे टी ए आय टी तर दिलेलीच तुम्ही असली पाहिजे त्याच्यानंतर आपण बघतोय खाली त्या त्या जिल्ह्याचा इथे मी नागपूरची ही क्लिप घेतलेली आहे तुम्ही इतर सगळ्या जिल्ह्यांचे याच पद्धतीने आहे वयोमर्यादा एक बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे वयोमर्यादा जर बघितली एकतीस बारा दोन हजार एकोणीस रोजी मित्रांनो कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस एवढं वय आहे परंतु काही व्यक्तींना अपवाद आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत आपण बघतो या ठिकाणी अपंग असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू त्याच्यानंतर जिल्हा परिषद कर्मचारी जे आहेत त्यांना आणि इथे पंचावन्न वर्षापर्यंत पदवीधर अंशकालीनकांना अपवाद आहे पुढे मित्रांनो एकदा पुन्हा या ठिकाणी पात्रता बघून घ्या ग्रामसेवक पदाचा फॉर्म भरायचा असेल बारावी साठ टक्के गुन्हा असं उत्तीर्ण असले पाहिजे किंवा अभियांत्रिकेचा डिप्लोमा किंवा बी एस डब्ल्यू किंवा कृषी डिप्लोमा यापैकी तुमच्याकडे पात्रता असली पाहिजे पुढे औषध निर्माता आहे फार्मासिस्ट डी फार्म बी फार्म पदवी असली पाहिजे एम एस सी आय टी प्रमाणपत्र किंवा सी 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 पात्रता असली पाहिजे त्यानंतर आरोग्यसेवक आहे पुरुष हेल्थ सर्वंट मेल याच्यामध्ये शैक्षणिक पात्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र विषयासह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असली पाहिजे म्हणजे बारावी पुढे आरोग्यसेवक महिलांसाठी सुद्धा तेच आहे तुमचं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्रासह तुमचं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे पुढे आरोग्यसेवक पुरुष फवारणी कर्मचाऱ्यासाठी दहावी उत्तीर्ण असलं पाहिजे किंवा स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक कोर्स किंवा त्याला समतुल्य कोर्स या ठिकाणी असला पाहिजे पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे यांच्याकडे दहावी उत्तीर्ण प्लस स्थापत्य अभियांत्रिकी प्लस पदवी डिप्लोमा किंवा समतुल्य कोर्स आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे आहे सिव्हिलचं ज्युनियर इंजिनियर यांच्यासाठी दहावी उत्तीर्ण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य त्या ठिकाणची पदवी असली पाहिजे पुढे शिक्षक शिक्षणसेवक आहे टीचरसाठी सगळ्यात साथ महत्त्वाचं इथे प्राप्त मंडळाची पन्नास टक्के गुन्हा उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष असेल पुढे डिप्लोमा बी एड बी आय डी टी एड किंवा एम एस सी डी एड किंवा टी ए आय टी या परीक्षा तुमच्या त्याच्यासोबत असल्याच पाहिजे किंवा नवी ई टी आय आय टी तुम्ही पासच असले पाहिजे पुढे पशुधन पर्यवेक्षक आहे शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे परिचर आहे अटेंडंट म्हणतो आपण सातवी परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे ती या ठिकाणची कोणत्या जिल्ह्यांना किती जागा आहे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये त्या जाहिराती खाली मी लिंक देऊन ठेवतो पुढे बघा अधिकारी सांख्यिकी आहे या ठिकाणी आता ही एक जागा नागपूरची आहे तुम्ही खाली डिटेल्स त्या त्या जिल्ह्यात जागा बघू शकतात विज्ञान कृषी वाणिज्य किंवा समतुल्य पदवी ही नागपूरची नाही आहे दुसऱ्या ठिकाणची जागा भेगले आहे तुम्ही त्या त्या जिल्ह्याच्या जागा वेगळ्या आहेत त्या लक्षात घ्या पुढे वरिष्ठ लेखा सहाय्यक आहे वित्त विभाग मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे वरिष्ठ कनिष्ठ सहाय्यक लेखा आहे दहावी उत्तीर्ण मराठी टंकलेखन बघा इथे कनिष्ठ जे आहे ज्युनियर असिस्टंट यांच्यासाठी मराठी टायपिंग असली पाहिजे वाहन चालक चौथी पाच असलं पाहिजे या ठिकाणी याच्या संदर्भातले आणखी क्रायटेरिया तुम्ही जाहिरातीमध्ये वाचा अंगणवाडी अधीक्षकासाठी तुम्हाला पदवीधर असली पाहिजे पदवीधर शिक्षकासाठी तुम्ही पदवीधर आणि बी एड असले पाहिजे हा एक मुद्दा लक्षात घ्या अशा पद्धतीचं पुढे संगणक हाताळणी संदर्भात तुम्हाला बघा कंत्राटी ग्रामसेवक सोडून इतरांना त्या ठिकाणी संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे ग्रामसेवक वगळून इतरांना आपण बघतोय नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आत प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक राहील याच्याबद्दल तुम्ही आणखी डिटेल्स वाचून घेऊ शकतात पुढे सी सी सीचेसुद्धा प्रमाणपत्र चालू शकते परीक्षा शुल्क शुल्क मित्रांनो सगळ्यांनाच दोनशे पन्नास रुपये असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझे सैनिकांना शुल्क नाही आहे तेही तुम्ही इथे लक्षात घेऊ शकतात त्यानंतर उमेदवारांना मूळ मूळ दस्ताऐवज पडताळणी दरम्यान खालील प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा <laughs> मित्रांनो तुम्ही जेव्हा परीक्षा द्याल नंतर तुमची अर्जाची प्रत तुमच्यासोबत असली पाहिजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आहे शैक्षणिक अहर्हतेची प्रमाणपत्र दहावी बारावी पदवीधरचे आवश्यक जे प्रमाणपत्र असेल ते वयासंबंधीचा दाखला जातीचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र त्या त्या आरक्षणासंदर्भातले प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र खेळाडू असेल तर ते हे सगळे प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजेत पुढे बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आता या हे सगळ्या नागपूरचा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे परंतु तुम्हाला एक लक्षात ठेवा प्रत्येक जाहिरात जर बघितली तुम्ही ती जाहिरात तुम्हाला बघून खात्री करायची आहे परंतु या ठिकाणी सहा तारीख जी आहे सहा जानेवारी दोन हजार वीसच्या पावणे सहापर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं येथे वरील वर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला एक मुद्दा लक्षात येईल आता जे नागपूरचं दिलं आहे पंचायत विभाग आरोग्य आरोग्य विभाग या सगळ्यांच्या आस्थापनेवरील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य दर्शवल्यानंतर रिक्त झालेली पदं या ठिकाणी भरली जातात सगळ्यात महत्त्वाची ही जी ॲड आहे सगळी ही फक्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतायत त्यांना हे सगळं कळेल अन्यथा ज्यांनी मध्ये सोडून दिला व्हिडिओ बघणं त्यांना हे कळणार नाही टी कॅटेगरीसाठीच्या या जागा आहेत हे आधी लक्षात घ्या त्यानुसार तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत ओके बघा सहा तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज करण्याचे स्थळ त्या त्या जिल्ह्याची थ स्थळं तुम्ही त्या त्या जाहिरातीमध्ये बघून घ्या प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळेल आता इथे नागपूरची तारीख तरी नऊ ते तेरा दरम्यान परीक्षा होणार आहे इतर जिल्ह्यांच्याही जवळपास तशाच तारखा आहेत तुम्हाला त्या त्या जाहिरातीमध्ये मिळतील त्या उत्तरपत्रिका परीक्षेच्या दिवशीच भेटणार आहे उत्तर तालिकेवर आक्षेप तुम्ही लगतच्या दिवसाच्या पाहुणे सहापर्यंत घेऊ शकतात त्याच्यानंतर लेखी परीक्षेपासून तिसऱ्या दिवशी परीक्षा संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी गुणांची यादी प्रसिद्ध होईल मूळ दस्तऐवज पडताळणीची तारीख इथे तरी नागपूरला सोळा एक दिलेली आहे पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी सतरा ते अठरा इथे दिली आहे इथलंच हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती तुम्हाला बघता येतील आता आपण बघतो इथे एन एम के साईड आहे तुम्ही याच्यावर जाऊन बघू शकतात महाभारती नावाची साईड आहे तिच्यावर जाऊन बघू शकतात नक्कीच ओके खाली मी त्याची लिंक तुम्हाला देतो वाटलं तर तुम्ही ती तिथून जाऊन बघू शकतात त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अशी ही परीक्षा आणि एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे नक्कीच तुम्हाला या संदर्भात मराठी व्याकरणाचे पी डी एफ्स पाहिजे असतील किंवा जी केच्या संदर्भातले विज्ञानाचे वगैरे पी डी एफ्स पाहिजे असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नंबर आणि नाव पाठवा नक्कीच तुम्हाला त्या पाठवण्यात येतील मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट लक तुम्ही जर नवीन असाल तर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ नवीन जाहिराती त्या त्या परीक्षेसंदर्भातली व्हिडिओज या चॅनलवर भेटत राहतील सबस्क्राईब करा खाली घंटीचे बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद